नऊ दिवस नितीनच्या जबरदस्त प्रयत्न करत होते आणि शेवटच्या दिवशी त्यांनी ठरवलं की वर्षाला आज विचारायचं. अरे चाचू बोल ना, पुढे बोल. अरे काय पुढे बोल, काय पुढे बोल. मी सांगतो काय नाही, शेवटच्या दिवशी मी नाचता नाचता वर्षाला प्रपोज केला. मी वर्षाला डायरेक्ट प्रपोज केलं. मी तिला म्हणालो, हे वर्षा तू मारी साठी लग्न करीस. आणि करी गंमत तर त्याच्यानंतरच झाली. हे ऐकून तिला एवढा मोठा शॉक बसला की तिच्या हातात ती एक दांडी डायरेक्ट माझ्या डोक्यात बसली. करी गंमत पुढेच. अरे नितीन गार, सगळे जण जमा झालेले. वर्षाला वाटलं आता ह्याला खरंच काहीतरी झालं, म्हणून वर्षा फुल फिल्मी स्टाईलनी नितीनच्या अंगावर पडून रडायला लागली. मग वर्षा नितीनच्या तब्येतीची चौकशी करायला घरी यायला लागली. मग हळूहळू सारखीच यायला लागली आणि एक दिवशी वर्षा नितीनच्या आज आली. वा, पण त्या दिवशी नितीन जो डोक्यावर पडला त्याचा परिणाम अजूनही जाणवतोय. या दोघांना असं कोणी बघितलं तर वाटणार नाही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत. पण आय एम सो ग्लॅड की नितीन अंकल चाचू बरोबर आहेत. नाहीतर कधी कधी चाचूला ना खूप लोनली वाटत. हा पण नितीन अंकल कायम नाही ना चाचू बरोबर राहू शकत. त्यांना सुद्धा त्यांची फॅमिली आहेच. हो ईशगंधार. अरे वरवर काय असं साफ करताय? कोपरे साफ करा, कोपरे कोपरे स्वच्छ दिसायला हवेत. हा बरं अप्पा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. काम करता करता विचार. तर मला तुम्हाला विचारायचंय की नवरात्रीत रोज वेगवेगळे रंग हे ठरवलं कुणी? नाही म्हणजे खरं तसं असतं का? माझ्या माहितीप्रमाणे तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण काय हरकत आहे? नाही काहीच हरकत नाही. उलट मला ना एक प्रकारचं कम्युनिटी फिलिंग येत, म्हणजे छान वाटत. हो पण मला काही कळलंच नाही. आज रस्त्यावर सगळे एकाच रंगाचे कपडे घालून फिरत होते, म्हणजे पुरुष सुद्धा. अरे आम्ही पण असंच करायचो, म्हणजे मी कॉलेजमध्ये होते आणि नंतर शिकवायला होते तेव्हाही मज्जा यायची. नजर जाईल तिकडे एकच रंग, पिवळा रंग, लाल रंग. मस्त वाटायचं. आज ट्रेन मध्ये पण सगळा डबा एका रंगाने भरला होता. बायका ट्रेन मध्ये गरबा खेळत होत्या. हो ग, तेवढाच विरंगुळा. म्हणजे कामातून जरा चेंज. हा पण तू ट्रेनने कुठे गेली होतीस? अरे मी केतकी बरोबर गेले होते तिच्या टेलर कडे, तिचा घागरा आणायला बँड्राला. चला मुलींना लवकर, बायका ऐकील ऐकेल. अगं आजी आम्ही तयारच आहोत. आजी भोंडल्यासाठी काही स्पेशल तयार व्हायचं असतं का? मला माहित नव्हतं. हा म्हणजे जसं गरब्यासाठी वेगळं तयार होतं तसं भोंडल्याचं नाहीये ना? अगं गरज नसते तेव्हा सारख्या नटत असता तुम्ही. आज काय झालं? काय बाई पोरी, तुम्ही चांगलं दिसायचं तेव्हा अवतार करून बसता. आई हे बघ मी एकदम व्यवस्थित आले. तू नेहमी टापटीपच असतेस. अगं हेच मी या मुलींना सांगत होते. काय ग शिदात नाही आले? अरे अगं भोंडल्याला त्यांचं काय काम आहे? हो ते बरोबरच आहे म्हणा. आणि तसंही मी त्याला म्हटलं होता पण त्याला वेळच नव्हता, सतत ऑफिसचे काम. असू दे ग, खूप मेहनत करतो तो आणि तुमच्यासाठीच करतो ना हे सगळं. पण तिच्यासाठी एवढी मेहनत घेतोय ना, तिला थोडा वेळ द्या म्हणावं. अगं देईल देईल, ती वेळ असते विशाखा. उगाच त्याच्या मागे लागतो नकोस. हो अप्पा. बरं अरू येणार आहे का? खूप दिवस तिची भेट नाही झाली. हो येईन म्हणाली. आणि संजना कुठे आहे? असेल वर बटा काढत. तिला सांग जरा जर कमी नट, आज मराठी सण आहे त्याप्रमाणे नट म्हणा तिला. अग चला उठा आता, हळदी कुंकवाची तयारी करा, उठा. इतर काय बघताय? काही नाही रे. अरे एवढ्या बायका घरामध्ये आहेत आणि कांचन त्यांच्याशी अगदी हसून बोलते.
हे दुर्मिळ दृश्य डोळ्यामध्ये साठवून घेतोय काय बाप्पा. चला मी आपल्या सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन बसतो. अहो कशाला, आत बसा ना. नको नको, मी आपला जातो. तुला वेळ असेल तर तुही चल माझ्या बरोबर. नाही नाही, मी गौरीकडे जाणार आहे. अनिशला बोलवलं, आम्ही एका गाण्यावर काम करतोय, कंपोज करणं चाललंय, तो रिहर्सल करत बसेल. अच्छा, तुम्ही या अगोदर गौरीकडे. नाही नाही, सोसायटी ऑफिस मध्ये माझं जे काम आहे ना ते आधी करतो आणि मग बघतो. चल ठीक आहे. हे बघा हे आले. अरे या या. नमस्कार अप्पा. नमस्कार नमस्कार. चला अनिश आपलं काम सुरू करू. अरे असं कसं, इथपर्यंत आला आहात तर प्रसंग घेऊन जा ना. अरे अनिरुद्ध इथं नाही, वरती आहे. आणि असलं तरी काही फरक पडत नाही, इथपर्यंत आलात आणि प्रसाद नाही घेतला असं नको. मी शूज काढून येतो. आई मी आली. अरे नमस्कार, मी बघते आत काही करायचंय का. हो बसा. इथे काय करतोस? अगं मी इथे नव्हतो आलो, पण आलो. म्हणजे तुला काही कळत नाही का? माझ्या बाबांना नाही आवडत तू इथे आलेला. त्यांना जर कळलं ना तू इथे, ते हैतोस घालते. तू सहा ना ईशा, मी इथे ठरवून नव्हतो आलो, येऊन गेलो. आता जाऊन जा प्लीज. पण आय कॅन एक्सप्लेन. आम्ही अरुंधती मॅमला सोडायला आलो होतो. आप्पा म्हणाले प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नकोस. आता तू देणार आहेस का मला प्रसाद? बरोबर, पण तू पटकन जा प्लीज. हो. नमस्कार. सुखी रहा. अनिश खूप बरं झालं तुम्हाला सोडायला आलास ते. आज नेमका पाऊस होता, रिक्षाही मिळाली नसती मला. थँक्यू अनिश. झाला प्रसाद घेऊन, चला तर आपण गौरीकडे जाऊयात. आपल्याला काम करायचंय खूप. चल चला येतो. हो यशगंधार. अरे मलाही सोसायटी मध्ये काम आहे, थांब मी आलो. चला. अरुंधती तुझं अभिनंदन. हा खूप छान छान काम करतेस तू, छान चाललंय तुझं. आम्ही वाचतो ना पेपर मध्ये सुद्धा. हो ना, आणि तुमचं आता संगीत विद्यालयही चांगलं चालू आहे. खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत शिकवायला. हो म्हणजे तसे प्रयत्न चालू आहेत. परवा ते त्या आश्रमातल्या मुलीबद्दल सुद्धा वाचलं. काय कमाल आहे बाई, तू आणि ते केळकर दोघं होतात म्हणून. खरंच ग, किती चांगलं काम करतात नाही ते. कितीतरी सामाजिक संस्था ना देणग्या वगैरे पण देतात. अगं तुला त्या सुलेखाताई केळकर माहितीत ना, त्यांचा मुलगा तो. हो ना अरुंधती. हो त्या सुद्धा केवढं सामाजिक कार्य करतात, तसा त्यांचा मुलगा करतो. आणि आता त्यांच्या बरोबर अरुंधती सुद्धा, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. वा चांगलंय अरुंधती, अशीच चांगल्या माणसांबरोबर चांगलं काम कर. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. आई फक्त गप्पाच मारणार आहात की भोंडला पण खेळणार आहात? अगं बोलत काय बसलोय. ईशा अगं जा ग, गौरी आणि अनघाला बोलवणार. भोंडल्याला सुरुवात करू. चला पहिलं मा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पार्व तुमचे बुरजावरी. बुरजावरी डोळ्यांच्या सारविल्या टीका, आमच्या गावच्या मुलोजी नायका. देवी निघा कांदा तिळबाई तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे. दुधोंड्याची लागली पाय, आयुष्य देणे वनमाई. माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता. पडपड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबी आडल्या लोंबी. आडल्या लोंबती अंगणा,
अंगणा तुझी 7 वर्ष गुड़िया तुझी 16 वर्ष अतुल्या मतुल्या चरणी चातुर्या चरणी से गोंडे हाथ पाय खड़खड़ी गोंडे एक विसा विसा सारा नांगर ने जायचा मिसाग मिसा बाहुल्या नो अक्कड माती चिक्कड माती अशी माती सुरेख बाई खड्डा तो कणावा असा खड्डा सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई सपीटी दळावी अशी सपीटी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खेळाया मिळत अस सासर द्वाड बाई कोंडोनी मारित हरिचाने वेद्याला केली मुलगी बिघडली हरिचाने वेद्याला केली मुलगी बिघडली त्यातलं उरलं एवढं पीठ त्याच केलं थाली पीठ घेऊन वाढलं पानात चुलबी बिघडली हरिचाने वेद्याला केली चुलबी बिघडली त्यातलं उरलं एवढंच दही त्याच केलं चिंगंड बाई घेऊन वाढलं पानात चुलबी बिघडली हरिचाने वेद्याला केली चुलबी बिघडली टाकला उरला एवढाचा पाक त्याचा केला साखर भात देऊन वाढला पानात चिलबी बिघडली हरिचाने वेद्याला केली चिलबी बिघडली टाकलं उरलं एवढंच तूप त्यात पाहिलं हरीच रूप देऊन जावलं पडून तीच जिलबी सुधारली हरिचा नैवेद्याला केली जिलबी सुधारली आई अडोनी अडाच पाणी काढोनी अडात पडला शिमचा आमचा भोंडला संपला आज खूप मजा आली खूप दिवसांनी इतकी मजा आली आहे कारण तू खूप दिवसांनी आली असत ना म्हणून आणि त्यात हा सण त्यामुळे अजून मजा आली अरु सॉरी हा तुझ्याकडे गणपतीने यायलाच जमलं नाही अगं तुझ्याकडेच 1.5 दिवसाचे गणपती असतात म्हटल्यावर प्रश्नच नव्हता पण माझ्याकडे तू कधी येऊ शकतेस ना येणारच आहे मी की 2 दिवस राहायला येणार आहे राहू दे बाहेर सुद्धा येत नाहीस तू अगं येते मी उगाच काहीतरी बोलू नको हल्ली मुली की नाही फक्त सणाला घरी येतात अगं म्हणून तर आपल्या पंचांगामध्ये एवढे सण आहेत कांचन मग काय कर आणि आई मी रोज आले ना तरी तुझं समाधान होणार नाही मग म्हणशील राहिलाच ये इकडे तुला ना कांचन सगळ्या गोष्टींची घाई असते बघ मुली मोठ्या होण्याची घाई त्यांच्या लग्नाची घाई आता त्यांच्या माहेरपणाचीही घाई तसं नाही हो पण दरवेळी आपण आमंत्रण दिलं की विशाखा येते आपण होऊन सहज कधी डोकावते का नाही ना अप्पा आज राज्य बहुतेक विशाखावर आहे आई अगं तू असं काय करतेस तिचं ऑफिस आहे तिचं घर आहे त्यातून उसंत मिळाली तर येईल ना इकडे अरे मग काय उपयोग आहे लेकीसाठी एका शहरात सासर पाहण्याचा अरे आई आता मी मोठी बॅग घेऊनच इथे राहायला येते आणि इतके दिवस राहते ना तू स्वतःहून जा म्हणशील मग तर झालं पण आजी खरंच खूप छान वाटतंय मला रिलॅक्स वाटतंय ए आई मला सांग तुम्ही खेळत होतात ना तेव्हा ते पाटावर हत्ती का ठेवलं होतं अरे हस्त नक्षत्र सुरू असतं ना या दिवसात हत्तीच्या सोंडेने पाणी घालावं तसं पाऊस पडतो हस्ताचा पाऊस म्हणून हत्ती आणि त्याची पूजा याला परतीचा पाऊस सुद्धा म्हणतात
आणि कसं आहे ना भाऊजी, आपल्याकडचे सगळे सणवार हे शेतीशी निगडीत असतात, त्यानिमित्ताने बायका एकत्र जमायच्या, मजा करायचं. हो, आणि पूर्वीच्या काळी हॉटेल्स नव्हती ना, तर त्याच्यामुळे एकमेकींच्या घरी जाऊन असं हिरापत वगैरे, म्हणजे दुसऱ्याच्या हातची चव बघायची आणि चार बायकांना आपल्या घरी बोलवायचं. आपण हे करतो ही खूप छान गोष्ट आहे, हल्ली कोणी करत नाही असं. अगं वेळ नसतो कोणाला, ज्या बायका बाहेर जाऊन काम करतात ना त्यांना तर वेळ नसतोच, पण मी म्हणते ज्या बायका घरात राहतात ना त्यांनी करायला काय हरकत आहे. पण नाही, आळस भरलंय सगळ्या बायकांमध्ये. आई आहो, आजकाल जागा कुठे असते, घर लहान, समोर अंगण नाही, कुठे करणार, कसं करणार. हो ना, म्हणूनच आपल्याकडे सार्वजनिक सण उत्सव साजरे करणं सुरू झालं. आता हा सार्वजनिक धुंडला साजरा करायचं ठरवलं ना, तरी त्यासाठी सुद्धा डीजे आणून सिनेमातली गाणी लावते. नको रे बैठे. म्हणून माझा अट्टहास असतो की हे पारंपरिक खेळ आवर्जून खेळलेच पाहिजे, आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला कळल्याच पाहिजे. येस, या पुढच्या पिढीला या गोष्टी कळल्यात, आणि हेही कळलंय की तुम्हाला सगळ्यांना सरबत प्यावं वाटतंय. सो प्रेझेंटिंग दिस सरबत बाय शेफ अनिश. अरे वा, बरं ईशा जा ग्लासेस घेऊन ये. अगं बाई, ते अजून इथेच आहे, मला वाटलं एव्हा ना गेले असतील. अगं आजी, आम्ही काम करत होतो. आणि आई, अनिश आमचं पुढचं गाणं खूप मस्त गातोय. हो अरे वा, आम्हाला कधी ऐकायला मिळेल? बस थोडं अजून बसलं की. अगं आजी, हा निघतच होता, मीच त्याला थांबवलं, सरबतही मीच करणार होतो, पण याने माझ्यापेक्षा चांगलं सरबत केलं आणि जनरली स्वयंपाक करायला आवडतो असं हा म्हणला. म्हटलं ठीक आहे मग तूच कर. तू किती आशुतोष सरांसारखा आहेस रे, त्यांनाही खूप आवडतं ना स्वयंपाक करायला. हो खूप, म्हणजे एका हातात गिटार किंवा तानपुरा आणि एका हातात भाज्या. अरे वा, तुझी बायको खूप नशीबवान असणार आहे. बघू कोणाचं नशीब फळफळत आहे ते. चला मी येते, आवरावरी केली, सगळी झाकपाक करून ठेवली. चला निश. अगं आता कधी येशील? आई अहो मी येईन, पण उद्या सगळ्यांना नितीनने दांडी असं आमंत्रण दिलंय, तुम्ही या ना सगळ्या तिथे, म्हणजे भेट होईल आपली. अगं तिथे आमचं काय काम, मुलं येतील. नाही अरुंधती, मला जमलं ना तर मी नक्की येईन बरं का. पण ईशा येणार नाही. नाही आय मीन तिला जायचं असेल तर जाऊ दे ना. संजना, मी डिसिजन दिलाय, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाचं मत घेतलंच पाहिजे असा रूल नाहीये. ईशा जाणार नाही. मला तसंही नाहीच जमणार मोस्टली. मी आलेच. आई मी येते. तुझ्याच घरी जाणार आहेस ना? आई आम्ही रोज माझ्याच घरी जाते, खूप कष्टाने घेतलंय मी ते घर, मला आवडतं तिथे राहायला. मी रोज माझ्याच घरी जाते आणि तिथेच राहते. तुम्हाला कोणी अजून काही सांगत असेल तर प्लीज दुर्लक्ष करा. तुझे काही सांगायची वेळच येत नाही ग, तुझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी पेपर मधूनच समजतात. अगं मी बोलते कारण जशी मला विशाखाची काळजी वाटते ना तशी तुझी सुद्धा वाटते ग. तुला कदाचित आमच्या मतांचा काही फरक पडत नसेल, पण मला तरी हक्काचं दुसरं कोण आहे सांग मला. आमच्यापासून ते लपवत जाऊ नको का, कारण शेवटी आम्हाला ते कळतं. आई आपलं रोज बोलणं होत नाही ना, म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही जात, पण मला त्या लपवायच्या असतात असं अजिबात नाही, आणि माझ्यासाठी तुमचं मत महत्वाचं आहे. आणि आई एक सांगू का, संजनालाही बोलू द्या, ती तिचं मत देते तर देऊ दे, घ्यायचं की नाही ठरवता येते.
पण तिला बोलूच द्यायचं नाही हे काही बरोबर नाही. असो मी येते. अनिश काळजी घ्या. हो का काय झालं? आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.